या सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा जो निर्णय, तो यावेळी फायचे पहिल्यावरचा पहिला चेंडू फेकतोय महेंद्र धुळे. पंचांकडे अपील केलं जातंय, पंचांनी पाहिलं हाईट फॅक्टर थोडा जास्त आहे. नक्की सातत्याने अशा प्रकारे लेग बिफोरचं अपील जेव्हा केलं जातं तेव्हा पंचांना पाहावं लागतं. तीक्ष्ण नजरेनं पंचांनी पाहिलंय एक्झॅक्टली चेंडू लँड कुठे झालाय, चेंडूची लाईन काय आणि चेंडूची हाईट काय. आणि हे पंचांनी पाहिलं की हाईट थोडीशी जास्त होती आणि चेंडू यष्ट्यांच्या वरून निघून जाणार होता आणि हा डॉट बॉल. होल्डर लेंथचा चेंडू, यस. आता मात्र पंचांचा बड आकाशाकडे, फलंदाज बाद होईल. तेजस ठाकरे बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज गीतेश ठाकरे मैदानात दाखवलं होईल. नक्कीच तेजेशने कुठेतरी एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, मग तेव्हा फुल्लर लेनचा चेंडू बरोबर बॅटच्या पट्ट्यात आला नाही आणि पॅडवर आदळला आणि बरोबर यष्ट्यांच्या लाईनमध्ये हा फलंदाज आढळला आणि पंचांनी मात्र त्याला बाद घोषित केलं गेलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कोतून काढला, चेंडू निघून जातो वेगाने वाडी टॉंगनला. खेळाडू चेंडू समोर येतो तितकं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. तोपर्यंत दोन धावा इथे पूर्ण केल्या गेल्या, पैकी थोडीशी खराब नक्कीच पाहायला मिळते, मात्र दोन धावा इथे पूर्ण होत आहेत आणि या दोन धावेने कुणाल संघ गीतेश नव्हतं स्वतःचं आणि संघाचं खातं देखील इथे ओपन करते. मॅडी मी उर्फ आमचे महेश धुळे, एक वेगळी पर्सनॅलिटी, त्यांच्या केसांचा लुक जर आपण पाहिला तर नक्कीच एक आकर्षण घेणारी स्टाईल आहे. हरकत नाही आली, जमाना स्टाईलचा आहे. कुठल्याही क्षेत्रात तुम्ही जावा स्टाईलिश आपण पाहू शकतो. इथे मात्र थोडेसे फंबल झाले, थोडं चेंडूला पुढे ढकलला आणि फक्त सिंगल. क्रिकेटमध्ये सुद्धा आजकाल महेश धुळे जर आपण पाहिलं तर स्टाईलिश बॅटीज बॅट आपण वापरताना पाहतोय. उसरगर संघाचा तुम्हाला माहीत असेल विशाल म्हात्रे, त्याची जर बॅट तुम्ही पाहिली ना तर त्यांनी त्या बॅटला बाटली शेप दिला, बाटली आपली बाटली असते तसा. आणि आत्ता देखील एक मी परवा दिवशीच त्या संजीव स्पोर्ट्समध्ये गेलो होतो, तिथे देखील त्याने एक तशाच प्रकारची दुसरी बॅट बनवायला दिली, मॉडिफाय करायला दिलेली आहे. इथे मात्र चेंडू आदळलाय, हे ऑफिशियल पंच आहेत आणि पंचांनी पाहिलं थोडंसं पुढे आले होते, थोडं स्वतः झुकून हा फटका लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉल. सातत्याने डॉट चेंडू फेकले जातात महेंद्र याच्या माध्यमातून आणि हा चेंडू देखील डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी, पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय, फक्त तीनच धावा खर्च केल्या. सलामीचा तेजस मात्र इथे बाद झालाय, ज्या तेजेशनी कोणत्याही प्रकारचं योगदान देऊ शकला नाही आणि गोल्डन डकचा तो शिकार ठरला. आणि पहिल्या पॉवर प्लेच्या षटकात तीन धावा, म्हणजे चार षटकांचा हा सामना. तर आता खेळाडू आपल्याला लांब पाहायला मिळतील, सीमारेषेलगत पाहायला मिळतील, कारण क्षेत्र पॉवर प्लेचं बंधन इथं विखुरलेलं असेल. मयूर मेहर शाखा प्रमुख एरणजाड यांच्या माध्यमातून काही पारितोषिक जोवेली टीमसाठी येत आहेत. जर विकेट हॅट्रिक संपादन केली तर गोलंदाजाला 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल अशी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आमचे महेश धुळे समालोचक. नक्कीच एक अनेक समालोचक म्हटला की हा प्रेक्षकांचा केंद्रबिंदू ठरला जातो, कारण प्रेक्षकांपर्यंत धावतं वर्णन पोचवण्याचं काम केलं जातं. जी टी सी असेल किंवा टेनिस क्रिकेट डॉट इन असेल, यावेळी चेंडू हवेमध्ये आणि खेळाडू फक्त प्रेक्षक बनून राहिलाय आणि चेंडू सीमारेषेबाहेर षटकार. अरे नादाला लागून
नरेश भेले, नरेश वायले आणि भूषण वायले यायचं आपण आपलं आई गावदेवी चषकमध्ये आपलं सहर्ष स्वागत. मोर्या सी सी दापिवली आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. यावेळी मात्र चेंडू लँड झाल्यानंतर थोडा खाली राहिला, बीट झाले फलंदाज. पण जर आपण पाहिलं तर याच्या अगोदरचा चेंडू पूर्णपणे गुडलेनचा चेंडू होता, थोडासा खराब चेंडू होता आणि बरोबर फलंदाजाने बॅटच्या पट्ट्यात घेतला आणि सीमारेषे बाहेर पाठवला. आणि आत्ताचा चेंडू थोडासा उजवीष्टीच्या बाहेर काढला आणि हा चेंडू देखील तशाच प्रकारचा फेकला गेला. पूर्णपणे गतीमध्ये थोडीशी कमतरता दाखवली गोलंदाजाने आणि फलंदाज बीट झाला. नक्कीच इथे जर आपण पाहिलं तर ही चतुराई वापरणं खूप गरजेचं असतं. ज्यावेळी मोठे फटके खेळण्यासाठी फलंदाज सज्ज होतो त्यावेळी मात्र कुठेतरी तंत्रशुद्ध गोलंदाजी करणं आपल्या संघासाठी खूप फायदेशीर ठरते आणि तेच या मैदानात पाहायला मिळतं. पुन्हा एकदा मोठा फटका, ओ हो 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 हो, वाघांची दाढ फोडला बाहेर, छत्रपती छावा मिळाल्यासा धावा. ज्या ज्या वेळी खराब चेंडू मिळतो त्या खराब चेंडूचा समाचार मध्ये षटकारामध्ये परिवर्तित करतोय गीतेश ठाकरे. गीतेशच्या बॅटमॅनने येणार हा दुसरा षटकार तर धावसंख्या मात्र उंच भरारी घेते 15. ओहो, आता थोडासा मागे आले, थोडीशी जागा बनवली, रूम केला, मात्र चेंडू बॅटच्या पट्ट्यात आला नाही. डॉट बॉल पाहिलं, थोडंसं जर पाहिलं तर थोडं उशिरा खेळले या चेंडूला आणि हा डॉट बॉल पाहायला मिळाला. एक षटकार तर पुन्हा डॉट बॉल, एक चांगलं कमबॅक करतायत गोलंदाज. रिव्हर्सची गरज होती का? ज्यावेळी सरळ बॅटने तुमच्या फटके येतात त्यावेळी अशा प्रकारचं सिलेक्शन मात्र कुठेतरी घातक ठरतं, कुठेतरी निर्धाव चेंडूला सामोरं जावं लागतं. आणि इथे दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आहे. धावसंख्या धावफलकावर 15. पहिल्या षटकामध्ये महेंद्र धुळेने एक अप्रतिम गोलंदाजी साकारली, एक सलामीचा तेजसला बाद केलं. त्यानंतर मात्र रोशन धुळेने जरी दोन षटकार खर्च केले तरी मात्र चार डॉट चेंडू फेकलेत. म्हणजे ज्या फलंदाजाने षटकार लगावला त्यानंतर दोन चेंडू डॉट, पुन्हा षटकार पुन्हा दोन चेंडू डॉट, म्हणजे एक कमबॅक कसं असतं हे देखील दाखवून दिले. गुडलेनचे चेंडू फेकले, खराब चेंडू आले, त्याच्यावर मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. मात्र इथे नवीन ओव्हरचा पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज होईल कल्पेश धुळे. तो समोर असेल आता मात्र कुणाल भोईर, ज्याला अजून स्वतःचं खातं ओपन करायचं आहे. यावेळी मात्र डायरेक्ट हिट होईल का? हो, सावरलं स्वतःला आणि लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव येईल. नक्कीच पंच आम्हाला कॉल देत आहेत की हा लेग बाय. नक्कीच निरंजन सावंत आज स्पर्धेचा तिसरा दिवस पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतो तर जतीन भुयाळ या आजच्या दिवसामध्ये या स्पर्धेसाठी आपण पाहू शकतो स्क्वेअरलेग पंचांच्या भूमिकेमध्ये. त्यांच्या माध्यमातून देखील अनेक खेळाडूंना प्रशिक्षण दिलं जातं अशी माहिती आम्ही सकाळच्या सत्रामध्ये आमच्यापर्यंत पोचवली गेली निरंजन सावंतने. आणि हा चेंडू रिव्हर्सचा वापर, वन बाउंड चेंडू सी मार्से बाहेर चौका. चौकाराच्या मदतीने धावसंख्या वेग घेते 20-0. आता मात्र गीतेश कुठेतरी पूर्णपणे लय मध्ये दिसतोय. तीन मोठे फटके, डबल सिंगल अशा धावा धावफलकावर मात्र नोंदवतोय. 19 धावांवर खेळतोय. फुल टॉस चेंडू बॅटच्या पट्ट्यात व्यवस्थित आला नाही, मात्र सिंगल इथे नक्कीच मिळेल. ज्या हा फुल टॉस चेंडू पूर्णपणे बीट झाले आणि एक सिंगल इथे मात्र कम्प्लीट केली गेली. या सिंगलने धावसंख्या 21-21. तेजेश मात्र जर आपण पाहिलं तर 0 या धावसंख्येवर बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी या दोन्ही फलंदाजाने 21 धावांची भागीदारी. पुन्हा एकदा पोलर लेनचा चेंडू होता, थोडासा गतीमध्ये मात्र कमी परिवर्तन नक्की तिथे जाणवलं आणि फेकी थोडीशी खराब पाळा मिळते. तिसरा घेण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तिसरी धाव इथे वेगाने कम्प्लीट केली जाते. तीन धावा इथे पूर्ण होत आहेत.
तीन धावणे, धावसंख्या 24, 24. पहिला विकेट शून्य या धावसंख्येवर बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वीकारली. एका बाजूला कुणाल असेल तर दुसऱ्या बाजूला गीतेश, पूर्णपणे गोलंदाजांना मात्र इथे वीक करण्याचं काम केलं. पूर्णपणे बॅटचा पेस इथे ओपन केला. फुल टॉस चेंडू होता, मात्र स्विच खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र इथे बॅट चेंडूचा कोणताही संपर्क नाही आणि हा चेंडू वाईड घोषित केला जातोय. वन प्लस वन असे 26 धावा येतील. आता मात्र फलंदाज असेल कुणाल भोईर. यावेळी मोठा फटका चेंडू हवेमध्ये, खेळाडू झेल खाली येईल आणि झेल इथे मात्र सुटतोय. एक सोपा झेल होता म्हणावा लागेल, कारण खेळाडू झेल खाली स्थिर होता आणि चेंडू मात्र उंच होता. एका जागेवर उभं राहून हा झेल टिपायचं होतं, मात्र थोडासा हातामध्ये ग्रीप झाला नाही. म्हटलं जातं की क्रिकेट म्हटलं की तुम्ही हाताला तेल आणि केसांना जेल लावून तुम्ही खेळू शकणार नाहीत, कारण सातत्याने चेंडू तुमच्याकडे येतो. आता मात्र पूर्णपणे बॅकफुटवर येऊन खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पुन्हा एकदा लेग बायच्या स्वरूपामध्ये ही आणखी एक धाव मिळेल. सातत्याने मोठे फटके दाखवण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तितक्या चतुराईने मात्र थोडासा गोलंदाजीमध्ये परिवर्तन केला जातो आणि हे लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 28, 28. शेवटचा अंतिम षटक, स्लॉगरचे षटक होणार होतं ऋषिकेश धुळे. पुन्हा एकदा मोठा फटका, उंची जास्त लांबी तितकी जास्त षटकार. गीतेशच्या बॅटमधून येणार हा तिसरा षटकार. धावसंख्या उंच भरारी घेते 34. आता मात्र गीतेश पूर्णपणे फॉर्म मध्ये दिसतोय. पुन्हा एकदा गेला 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 षटकार. या षटकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र इथे 40 धावा. त्याच्यामध्ये जर विचार केला तर
तर 40 धावांमध्ये 32 धावा ह्या गीतेशच्या आहेत. म्हणजे एकाकी गड हा लढवतोय असं म्हटलं तरी चुकीचं होणार नाही, कारण आपल्या संघासाठी मात्र एक कुठेतरी धावांचा डोंगर उभा करतोय हा एकटा खेळाडू गीतेश ठाकरे. तर त्याला साथ देतोय कुणाल भोई, तर गोलंदाज ऋषिकेश धुळेला मात्र इथं पूर्णपणे वीक केलं जाते, त्या गोलंदाजावर लढा चढवला जातोय. 2 चेंडू 6 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या 34 षटक, शेवटचं षटक मार्गस्थ असताना 40, अजूनही 4 चेंडूंचा सामना शेष आहे. मात्र या 4 चेंडूमध्ये अजूनही जर 12 ते 15 धावा आल्या तर मात्र या सामन्यामध्ये नक्कीच कुठेतरी एक बिग फाईट, एक चुरस लढत इथं पाहायला मिळेल. कारण छत्रपती शिवाजी महाराज चौक हा संघ देखील तितकाच ताकदवर आहे, तितकीच गुणवत्ता अष्टपैलू खेळाडूचा भरणा असलेला हा संघ. आता मात्र भिडकाम दिलाय, फक्त दिशा दिली, चेंडू लॉंग लेगच्या दिशेने फरार होतोय चौकार. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 44 येऊन येऊन ठेपते. नक्कीच पहिल्या सामन्यामध्ये देखील हेंद्रेपाडा संघाने 44 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये कुठल्या होत्या, मात्र पाठलाग करत असताना SS क्रिशा इलेव्हनने मात्र त्या धावा चेस केल्या. आणि इथे काय आहे डिसिजन, चौकार. जबरदस्त फटकेबाजी संध्याकाळच्या 17 मात्र इथे काही क्षणातच सुरुवात होईल. मात्र इथे गीतेश मात्र कुठेतरी धावांचा वणवा पेटवलाय. इथे रण मशीन मैदाना मात्र फायरिंग करते, चौकार आणि षटकार. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आता खेळाडू येतोय जेल खाली. आता मात्र माघारी परतावं लागेल. गीतेश ठाकरे तब्बल 36 धावांची स्फोट खेळी साकारत हा खेळाडू मात्र डगआउट मध्ये येतो. 40 धावा महेंद्र धुळे वगळता कोणताही गोलंदाज मात्र इथे अपयशी होताना आपल्याला पाहिलंय. महेश धुळेने पहिले षटक हाताळलं, 3 धावा खर्च केल्या, एक सलामीचा तेजसला बाद केलं. त्यानंतर रोशन धुळेने देखील 2 षटकाराने मार खाल्ला आणि 12 धावा खर्च केल्या. त्यानंतर कल्पेश्वर मात्र देखील तशाच प्रकारचा आक्रमण चढवलं, त्यांनी देखील 13 धावा खर्च केल्या. मात्र शेवटच्या षटकामध्ये ऋषिकेश धुळेवर मात्र पूर्णपणे आक्रमण चढवलं त्या गीतेश ठाकरेने, त्यांनी देखील 20 धावा खर्च केल्या. 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. पहिलं सत्र इथे संपले, मात्र 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौक या संघाने तब्बल 48 धावा कुटल्या. आणि येणारे 24 चेंडू गरज असेल ती 49 धावांची. मात्र या 49 धावा डिफेन्स करताना ज्या पद्धतीने गीतेशनी फलंदाजी साकारली तशीच फलंदाजी ही ते साकारताना आपल्याला दिसेल का जोवेली संघाचे फलंदाज. एक वीरा माऊली गो अगली गोल्या ना पावली. I'm a
थँक्यू. टीम वर्क हे खूप महत्त्वाचं असतं आणि तेच इथे आपण पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज चौक या खेळाडूमध्ये आपण पाहू शकतो. ज्यावेळी मैदानात उतरले त्यावेळी एक आदर्श घ्यावा अशी एक त्यांची संघटना, एक टीम वर्क त्यांनी दाखवून दिला आपल्या संघासाठी. आणि प्रथम फलंदाजी करत असताना दोन विकेटच्या मोबदल्यामध्ये तब्बल 48 धावा कुठल्या, मात्र त्या येणाऱ्या 24 चेंडूमध्ये तब्बल जर आपण विचार केला तर प्रति चेंडू 2 धावा इथे या जोविली संघाला मात्र कराव्या लागतील. ज्या पद्धतीने रोशन धुलेने पहिल्या सामन्यामध्ये फलंदाजी केली होती तशीच फलंदाजी पुन्हा एकदा करावी लागेल. मात्र तशी काही फलंदाजी इथे पाहायला मिळेल का, महेश धुलेसारखी गोलंदाजी या सत्रामध्ये पाहायला मिळेल का, मात्र हे ऐकण्यासाठी जाऊया आपण पुन्हा एकदा जोविलीचा एक गोड आवाज महेश धुळे. धन्यवाद अशोक दादा, निश्चितच खूप चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा द्वितीय सत्रामध्ये संध्याकाळचं सत्र मात्र चालू होईल, 10 मिनिटं अजूनही बाकी आहेत, परंतु दुपारच्या सत्रामध्ये आपण हा मॅच हा सामना पाहतोय. गोलंदाज नरेश ठाकरे यावेळीस भारतसाठी. सायकला फलंदाज भारत धुळे, अतिशय चांगला फटका, मात्र खूप चांगला फटका होता. इथे मात्र काय घडलं मैदानावरती, नितेश गवळी होते, चक्क मारिलाय चेंडूने, चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध चौकार. एक चांगला मॅच, मैत्रीपूर्ण संबंध आपल्याला पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि जय हनुमान जोविली या दोन टीम मध्ये. म्हटलं जातं मैत्री हसवणारी असावी, मैत्री कधी चिडवणारी असावी, परंतु निश्चितच आपल्याला पाहायला मिळेल हे मैत्रीपूर्ण संबंध इथे या दोन टीममध्ये. 49 धावांचं लक्ष, 48 धावा मात्र नोंदवल्या गेल्यात. पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षक तोच त्या सीझनमध्ये चेंडू कन्वर्ट होतोय, तोपर्यंत 2 धावा इथून मिळत आहेत ते म्हणजे जोबेली टीमला आणि फलंदाजी करत असताना भारत धुळेला. भारत धुळे आणि रोशन धुळे ही जोडी मैदानावरती. रोशन धुळे निश्चित अशोक दादांनी सांगितले 17 चेंडू 32 धावांची इनिंग ज्याने मात्र मागच्या सामन्यामध्ये साकारली आहे ती इनिंग इथून मात्र साकारावी लागेल. पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, चेंडू खाली जातोय, उंची कमी पाहायला मिळतीय, तोपर्यंत एक डॉट चेंडू, एक तेरी और एक मेरी अशी सांगत असताना गोलंदाजी पाहायला मिळते. गोलंदाज नरेश ठाकरेच्या माध्यमातून पहिला चेंडू चौकाराला, भारत धुळेचा चेंडू होता यावेळेस, नरेश ठाकरेचा एक डॉट चेंडू यावेळेस भारत धुळेच्या दुहेरी धावेने मात्र त्याचा चेंडू होता आणि नरेशचा देखील एक चेंडू पाहायला मिळाला. पण एकदा मोठा फटका, लॉब केलाय, उंची जास्त लांबी कमी, मिड विकेटला मात्र सुंदर झेल संपुष्टात येतो म्हणजे आघाडीचा जय हनुमान जोवली टीमचा भारत धुळेचा खेळ. तर जोबेली टीमसाठी पारितोषिक येते. पहिल्या सत्रामध्ये देखील सन्माननीय मयूरजी मेहर, शाखा प्रमुख एरन झाड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक होतं विकेट हॅट्रिकसाठी. आणि आता मात्र जोबेली टीमसाठी चौकार हॅट्रिक आणि षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज असेल. तर मयूरजी मेहर साहेबांना विनंती करून या व्यासपीठावरती आपल्या देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत. धावसंख्या धावफलकामध्ये आपण पाहतोय आता मात्र स्थिरावलेली धावसंख्या 6 या आकड्यावरती. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा जमवायचे आहेत. पुन्हा एकदा चांगला फटका, रोशनच्या बॅट मधून एक धाव कंप्लीट, ऑनसाईडला चेंडू टावल होतो अलॉंग द कार्पेट, चेंडू जमिनी लगत पुढे सरकतोय, तोपर्यंत मिळेल ती फक्त शॉर्ट मिड विकेटला. एकच धाव, अतुल चेंडू खाली होते. क्षेत्ररक्षक खूप चांगलं पाहायला मिळत आहे, क्षेत्ररक्षण का करू नये कारण द्वितीय सत्र तितकं महत्वाचं आहे, या धावा डिफेन्स करायच्या. गोलंदाजी इथून मात्र चांगली झाली तर मात्र निश्चित जोबेली संघासारख्या एक बलाढ्य संघाला इथे मात्र आपण थांबवू शकतोय.
इथे मात्र हेच दाखवून देत असताना गोलंदाज नरेश ठाकरेने गोलंदाजी केली आहे. षटक क्रमांक पहिले संपलं आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या पाहायला मिळते 1-7. 49 धावांची गरज आहे. निश्चितच कुमार गायकर आम्हाला सांगतात की अजून येणारे 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. समीकरण इक्वेशन मैदानावरती 18 आणि 42 राहिले. आता मात्र काय फलंदाजी करेल इथे मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये माही मार देगा असं म्हटलं जातं सातत्याने. जेव्हा महेंद्र सिंग धोनी भारतीय संघाकडून मात्र फलंदाजीसाठी येतो ना तेव्हा मात्र प्रत्येक भारतीयांच्याकडून तोंडातून मात्र निघतो माही मार देगा. आता मात्र जोबेलीचा माही महेंद्र धुळे मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू आणि 42 धावांची गरज. एका बाजूला रोशन 14.0 सरासरीने प्रतिषटकामागे जायचे. जोबेली टीमला आस्किंग रिक्वायर रन रेट. यावेळेस रुपेश गायकर सुद्धा मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. अगदी यावेळेस पहिलं तर सकाळच्या सत्रापासून खूप धावपळ पाहायला मिळाली आणि यावेळेस खूप मोठी जबाबदारी असताना देखील हा सामना मात्र इथे खूप आनंद घेत असताना अगदी जागेवरून बसून इथे मात्र समालोचन कक्षामध्ये. यावेळेस फटका चांगला स्कोर ऑफ द विकेट. शतक्षक नरेश ठाकरे चेंडूवरती एकच धाव मिळेल. चेंडूवरती येणं वाकणं उचलणं आणि फेकणं या महत्वाच्या चार क्रिया असतात. सातत्याने आम्ही प्रत्येक क्षेत्ररक्षकाला सांगत असतो जशी साथ गायकाला वादकाकडून अपेक्षित असते ना तशी साथ मात्र गोलंदाजाला निश्चितच क्षेत्ररक्षकाकडून अपेक्षित असते आणि इथे साथ लागतीये ती म्हणजे नरेश ठाकरेची गोलंदाजी करत असताना तेजस ठाकरेला. दोघे बंधू आहेत. निश्चितच खूप शांतता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. खूप शांत क्रिकेट दोन्ही भावांचा दोन्ही बंधूंचा आपल्याला पाहायला मिळतोय. या संघामध्ये मात्र एकंदरीत 4 भाऊ आपल्याला खेळताना दिसतात. पण एकदा मोठा फटका फटका चेंडू सीमारेषे पलीकडे जाईल. छत्रपतींचा छावा मिळतील महेंद्र धुळेला या साधावा माही मार देगा. यावेळीस याच फटक्यासाठी जाणला जातोय गोलंदाजी. जेव्हा महेंद्र करतो ना तर मात्र ब्लॉकॉलचे चेंडू पाहायला मिळतात. निश्चितच यावेळेस आता मात्र फलंदाजी करतोय तेव्हा मात्र आक्रमक रूप धारण करतोय. यावेळेस फटका चांगला आहे. डीप बॅकवर्ड पॉईंट लॉंग लेगच्या मधोमध चेंडू मात्र जाईल जमिनीला घासत पुसत सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक चौकार येतोय. हा संघर्षमय चौकार जोवेली टीमसाठी या 4 धावा. अठरा धावा म्हटलं तर निश्चितच अपसुक डोळ्यासमोर विराट कोहली येतोय असं वाटतंय. त्याची जर्सी काढावी आणि लगेच आपल्या अंगावरती परिधान करावी तो आकडा दा फलकावरती. चांगला फिगर यावेळेस. आखू डब्याचा चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट. चेंडू मात्र थोडासा बाहेर पाहायला मिळतोय आउटसाइड द ऑफ स्टम्प. एक स्वेर चेंडू आणि या स्वेर चेंडूने मात्र जोबेली टीमला मात्र धाव मिळेल अवांतर स्वरूपाने 1 आणि एका धावेच्या मदतीने 19 आकडा म्हटला तर जगात भारी 19 फेब्रुवारी. यावेळेस मोठा फटका. निश्चितच झेलची संधी होती. नो मॅस लँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत मिळेल महेंद्र धुळेला या 2 धावा आणि जोबेली टीमला 19 आकडा म्हटला तर जगात भारी 19 फेब्रुवारी. 19 फेब्रुवारी 1630 मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला शिवनेरी गडावरती आणि शिवाई देवीच्या नावाने मात्र शिवाजी असं नाव या राजाला ठेवण्यात आलं. ते नामकरण करण्यात आलंय आणि तो आकडा मात्र आपण विसरू शकणार नाही आहात. यावेळेस 21 फलकावरती षटक क्रमांक 2 तेजस ठाकरेचं अब की बार ठाकरे सरकार. यावेळेस खूप चांगला फटका. तिथे मात्र क्षेत्ररक्षक पेट्रोलिंग करतोय. जेव्हा मात्र महेंद्र धुळेचा चौकार गेला क्षेत्ररक्षणाची व्यूह रचना बदलली गेली आहे. जिथे महेंद्र फटका मारेल तिथे मात्र क्षेत्ररक्षक तुम्हाला पेट्रोलिंग करताना जरूर आढळेल. इथे मात्र यावेळेस एस के मेहर यांच्याकडून 3 षटकारासाठी जोबेली टीमसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे मी तर म्हणेन जोबेली टीमचे भरपूर काही फॅन इथे मात्र चाहते पाहायला मिळतात. निश्चितच महेंद्र मारील या हिशोबाने मात्र निश्चितच मयूरजी मेहर शिवसेना शाखा प्रमुख एरंदड यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज. एस के मेहर यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. म्हणजे जर 3 चेंडू 3 षटकार लगावले तर तब्बल 1500 रुपयाचा मानकरी होईल. धावसंख्या धाव फलकापती 22 धावा 49 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. डीजे Look at
थोड्याशा कमेंट्स देखील घेतल्या जातील। त्या निश्चितच संध्याकाळचं सत्र आलं ना रुपेश, 4 वाजले ना तर लोकांचं मात्र टी टाईम होतोय आणि तेव्हा मात्र झोपेतून जागे होतात। आता मात्र जाग व्हावं लागेल कारण 12 चेंडू आणि 27 धावांची गरज आहे। समीकरण खूप क्लोज पाहायला मिळते, कभी बाजी उधर तो कभी बाजी इधर, कोण जिंकेल? छत्रपती शिवाजी महाराज चौक बदलापूर टीम की जय हनुमान जोवेली टीम, याचं उत्तर येणार आहे 12 चेंडू मध्ये पाहायला मिळेल। 12-27 समीकरण काय होईल मैदानावरती? गोलंदाज गीतेश ठाकरे, मी सांगितले 4 बंधू 4 भाऊ एका संघामध्ये खेळतात, गीतेश तेजस नरेश आणि गिरीश ठाकरे आणि एक छोटा खेळाडू युवराज ठाकरे तुम्हाला बाहेर पाहायला मिळेल। यावेळेस गोलंदाजी करेल सांघिक, तिसरं आणि वैयक्तिक पहिले षटक, सामना करेल महेंद्र धुळे। पहिला चेंडू महेंद्रसाठी, चेंडू सीमा रेषा पार, पंचांचा डिसिजन पेंडिंग, षटकार। नब्रा स्टाईल ने हा फटका पाहायला मिळाला, स्टँड अँड डिलिव्हर, काय फटका होता? फटक्यामध्ये सर्व काही होतं, ताकद होती, नजाकत होती आणि इथे मात्र ती नजाकत पाहायला मिळाली प्रेक्षकांना महेंद्र धुळेच्या बॅट मधून। प्रेक्षकांना विनंती करेन, जो बाईक वरती प्रेक्षक येईल यावेळेस बाउंड्रीलाईनच्या बाहेर थोडासा अर्सा खाली घ्या तुमच्या बाईकचा, येस रिफ्लेक्शन होतोय। यावेळेस जाऊन मध्यच्या दिशेने, मॅचच्या दिशेने चालू सामना खूप महत्वाचा आहे। यावेळेस दोन टीम मध्ये घमासान युद्ध, पुन्हा एकदा चेंडू मारण्याचा प्रयत्न, इथे मात्र खूप चांगला फटका, दिशा दिली आहे, फटक्यासाठी रूम बनवलाय, डीप बॅकवर्ड पॉइंट रिझन मध्ये आणि फाइनल क्षेत्राच्या मधोमध चेंडू जाईल जमिनीला, चाटत 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 सीमारेषे पलीकडे, चौकार। दोन चेंडू वरती 10 कदम इथे दाखवलाय महेंद्र धुळेने, एक चेंडू षटकार एक चेंडू चौकार, 32 धाबा धा फलकावरती, 12 चेंडू 27 समीकरण, आता मात्र येणारे 10 चेंडू आणि 17 समीकरण। मैदानावरती 17 आकडा सातत्याने पाहायला मिळतोय, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय 17 आकडा म्हटला तर 17 नोव्हेंबर 2012 स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं निधन झालं होतं त्या दिवशी, आणि अवघ्या महाराष्ट्रावरती नव्हे तर अवघ्या भारतावरती हा काळा दिवस म्हणून संबोधला जातोय तोच आकडा आता पाहता इक्वेशन मध्ये पाहायला मिळतोय। येणारे 10 चेंडू आणि 17 धावांची गरज, यावेळेस गीतेश आणि सामना करेल महेंद्र धुळे। यावेळेस खूपच चांगली गोलंदाजी इथे पाहायला मिळतीय, गोलंदाज गीतेश देखील कमबॅक करतोय कारण सामन्यामध्ये निश्चितच छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाला देखील हार मंजूर नसेल। ज्या गीतेशने मात्र काय इनिंग खेळली पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिली तर निश्चितच धावांचं वादळ, धावांचं रनमशीन मैदानावरती गोंगावत होतं, तेच गोंगावतं इथे मात्र महेंद्रच्या माध्यमातून। पुन्हा एकदा डीपेक्स कबरला, फटक्यासाठी जागा बनवली, गॅपचं सिलेक्शन, कॉपी बुक स्टाईलने डीपेक्स कबरला बीट करून चेंडू जाईल सीमारेषे पलीकडे, अजून एक चौकार। डीजे निरंजन साबण सर सांगतायत की इथे मात्र छत्तीस धावा, येणारे 8 चेंडू आणि अजूनही जिंकण्यासाठी 13 धावांची गरज आहे, 8 चेंडू आणि 13 धावा। यावेळेस समीकरण सांगणं फार गरजेचं आहे कारण सामना क्रुशियल मोमेंटला आहे। फुलटॉस चेंडू चांगला फटका यावेळेस महेंद्र धुळेचा, इथून मात्र देखणी फटका, क्षेत्रक्षक येतात, नरेश ठाकरे फंबल होत आहे थोडीशी, चेंडू गॅदर करताना तोपर्यंत मिळेल ती 2 धाव, 2 धावेच्या मदतीने गुड रनिंग बिटवीन द विकेट, प्रेक्षकांची देखील मनं जिंकली जात आहेत। सामना कोणीही जिंको हा विजय क्रिकेटचा आणि हा विजय आयोजकांचा, निश्चितच मोरिया सीसी दापोली टीमचा विजय होतोय। येणारे निश्चित 7 चेंडू आणि 11 धावांची गरज, सरड्यासारखा
रंग बदलणारा सामना मैदानावरती पाहायला मिळतोय. सामना आवडला असेल तर टाळ्या झाल्याच पाहिजेत. 7 चेंडू 11 धावांची गरज. पुन्हा एकदा मोठा फटका महेंद्र तुळेच्या बॅट मधून. अजून एक धमाका षटकार. थँक्यू. निश्चितच अशोक पाटील दादांनी सांगितलं की एखादा समालोचक जेव्हा समालोचन करत असतो ना तेव्हा कुठल्या तरी संघाला त्याचा बेनिफिट होत असतो. काय अशोक दादा ऍडव्हान्टेज. आणि आता मात्र इथे जोबेली टीम अक्षरशः भारी पडते मी म्हणेन. कारण समीकरण कुठे होतं म्हटलं जाते, कुठे होता महाराष्ट्र माझा आणि कुठे होता सामना. आता मात्र येणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. गोलंदाज नितेश गवळी. शेवटचा षटक नितेशला मात्र धावा इथून डिफेन्स करावा लागतील. नितेशच्या हातात चेंडू नसेल तर सामना असेल. त्यावेळेस रोशनसाठी चांगला चेंडू. जरी प्रत्येक चेंडूवरती सिंगल आली तरी जोबेली संघ मात्र या सामन्यावरती मात्र छत्रपती शिवाजी महाराज संघाला मात्र बीट करू शकतो. कारण आता मात्र चेंडू जास्त आणि धावा कमी असं इक्वेशन मैदानावरती उरलंय. काही तुफान फटकेबाजी केली मैदानाच्या बाजू चौफेर बाजूने. जिथे असा मैदानाचा कोणता कोपरा नाही आहे तिथे महेंद्र धुळेचा चेंडू गेला नाही आहे. चौकार षटकार. आणि यावेळेस आता मात्र 5 चेंडू आणि 4 धावांची गरज. यावेळेस दिशा पाहावी लागेल आउटसाइड दी ऑफ लेग स्टंप. चेंडू मात्र डाव्या स्टिकला सोडून जातोय. तोपर्यंत एक स्वेर चेंडू इथे संजीवनी प्राप्त होतीये ती म्हणजे जोबेली टीमला. निश्चितच नितेश गवळीच्या स्वरूपाने. निश्चित अशोक दादा मी तुला सांगेन की निश्चित याच जोबेली संघातून गतवर्षीपर्यंत मी मात्र खेळ करत होतो. म्हणजे क्षेत्ररक्षण ॲज अ क्षेत्ररक्षण म्हणून ॲज अ फिल्डर म्हणून. आणि निश्चितच यावेळेस मात्र या संघामध्ये नवीन खेळाडूंची भरती केली आहे. कारण सगळ्याच खेळाडूंना प्राधान्य मिळणं तितकंच महत्त्वाचं असं. आणि इथे महेंद्र धुळे सातत्याने रोशन धुळे भारत धुळे कल्पेश धुळे सचिन धुळे भूषण धुळे हे मात्र नव्या नव्या नवक्या खेळाडूंना मात्र प्राधान्य देतात. खूप चांगली संकल्पना. निश्चितच या संघाचं देखील मी आवर्जून कौतुक करेन. यावेळेस पुन्हा एकदा इथे मात्र एका धाबेची गरज होती. सामना इथून फिनिश होतोय. जणू काय मात्र सामना सोडलाय. इथे छत्रपती शिवाजी महाराज चौक संघाने खूप चांगली फलंदाजी केली आहे. मी म्हणेन कौतुक करेन मी पहिले विशेषतः ते म्हणजे गीतेश ठाकरेचं ज्यांनी 40 धावांची इनिंग साकारली होती. आणि त्या 40 धावांच्या वरती मात्र पूर्णतः पाणी फेरलं गेलंय. गोलंदाजांकडून जी अपेक्षा होती ती अपेक्षा इथे मात्र झाली नाही.